अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। आपल्या ओजस्वी अभंगवाणीने संपूर्ण समाजाला एकतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीचा सोहळा जामनेर शहरातील समस्त तेली समाज बांधवांच्या वतीने आज आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी तेली समाज बांधवांनी संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। याबरोबरच जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी सुद्धा संत जगनाडे महाराज प्रतिमेला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले। कडोजी महाराज संस्थेचे मठापती हरिभक्त परायण शांताराम महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन सुद्धा यावेळी करण्यात आले होते। याबरोबरच महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। कार्यक्रमाला जामनेर शहरातील समस्त तेली समाज बांधवांसह सर्वधर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आपण आले आहोत जामनेरमधील हिवरखेडा रोडवरील नाट्यगृह शंकरनगर येथे। आज श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची 331वी पुण्यतिथी। आता नुकतेच येथे श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत शांताराम महाराज चंदौनीकर हे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत। संतश्रेष्ठ संताजी महाराज जगनाडे तेली यांची 331वी पुण्यतिथी आहे। संपूर्ण जामनेर शहरातील तिळवंतेली समाज ही पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने हे प्रकारे साजरी करतात। या ठिकाणी ज्ञानदान होतं व अन्नदान होतं, त्या प्रीत्यर्थ आज या ठिकाणी या कीर्तनाचा कार्यक्रम मी हरिभक्त परायण शांताराम महाराज कडोजी महाराज संस्थान गादीवारस समाजाने मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल तिळवंतेली समाजाचं मी अभिनंदन करतो व महाराजांची ही पुण्यतिथी हे प्रकारे साजरी करतात याच्याबद्दल मला अतिशय प्रकारचा अत्यानंद होतो आहे। अशीच पुण्यतिथी तिळवंतेली समाजामध्ये संतांची म्हणजे संताजी महाराज जगनाडे यांची साजरी प्रतिवार्षिक व्हावी ही संताईजनी मी प्रार्थना करतो व लगेच आता कीर्तनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। आमचा जो ते काही तेली समाज आहे महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांच्या जोडीला जोडी लावून जगनाडे महाराजांनी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं आणि तीच परंपरा महाराष्ट्रामध्ये तेली समाज अबाधित राखून आहे। त्यानिमित्त आजच्या पुण्यतिथीनिमित्त जामनेर शहर तेली समाजाच्या वतीने भव्य कीर्तनाचा कार्यक्रम त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। शहरामध्ये समाज विस्तृत अशा अवस्थेमध्ये आहे। आज जामनेर शहरामध्ये महाराजांची पुण्यतिथी आज या ठिकाणी साजरी होत आहे, तरी त्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना आणि जामनेर शहरातील सर्व नागरिकांना मान्यवरांना या संताजी महाराजच्या पुण्यतिथीनिमित्त आणि आमच्या पंचायत समिती जामनेर तालुका या सर्व सदस्य सभापती यांच्या निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की हा सोहळा पारंपरिकरित्या दरवर्षी सालाबादाप्रमाणे अधिकाधिक जास्ती वाढवावा, याला उत्तेजन मिळवावं आणि आपण समाजासाठी काहीतरी देणं आहे याचं भान ठेवून सर्वांनी या कार्यात सहभागी व्हावा। या निमित्तानं मी संताजी महाराज पुण्यतिथी निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। समाज बांधव आमच्या संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी दर प्रतिवर्षीप्रमाणे 331वी ही जयंती पुण्यतिथी साजरी होत आहे, कारण तिली समाज आणि संताजी महाराजांचे खरंच प्रत्येक समाजावर खरोखर उपकार आहे। कारण प्रत्येक समाजामध्ये जर पाहिलं तर तुकोबारायांच्या गाथा तुकोबारायांचे अभंग ते घेतल्या जातात, प्रत्येक कीर्तनकार हे तुकोबारायांच्या अभंगावर बोलल्या जातात, परंतु ते अभंग कोणी लिहिले कसे लिहिले काय झालं यावर जर चर्चा केली तर खरोखर ते अभंग संताजी जगनाडे महाराज यांनी हे अभंग नकलून काढले लिहून काढले म्हणून आजपर्यंत ती गाथा आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। या संतांचे उपकार आमच्यावर खूप आहे म्हणून या संतांची पुण्यतिथी करणं प्रत्येक समाजाचं कर्तव्य आहे। फक्त तेली समाजापुरते मर्यादित नसून संताजी महाराज हे संपूर्ण समाजासाठी आज प्रेरणादायी ठरलेले आहे, कारण त्यांचं कर्तव्य जर पाहिलं, त्यांचं कर्तृत्व जर पाहिलं, त्यांची कामगिरी जर पाहिली तर ज्यावेळेस ते तुकोबारायांबरोबर होते त्या तोपर्यंत त्यांची ओळख कोणाला नव्हती, परंतु ज्यावेळेस संताजी महाराजांचा गाथा त्यांनी लिहून काढला त्यांनी नकलून काढला तर त्या ठिकाणी त्यांनी संताजी महाराजांवर ज्यावेळेस
अखंड त्या ठिकाणी दुष्काळ जरी पडला होता आणि संताजी महाराजांबद्दल जर बोलायचं झालं तर खूप कमी आहे, परंतु या ठिकाणी मी थोडक्या शब्दात आता कीर्तनाला सुरुवात होत आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी आता आमचे शांतारामजी महाराज शेंदुर्णीकर यांचं जाहीर कीर्तन या ठिकाणी आयोजित केलं आहे. दरवर्षी आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो आणि अन्नदानाचा कार्यक्रम करतो. महाराजाची पुण्यतिथी सोहळा समस्त तेली समाज बांधवांनी येथे आयोजित केलेला आहे. इथे नुकतेच आता प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम हा समाप्त झालेला आहे. आता 9 ते 11:30 शांताराम महाराज शेंदुर्णीकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे. तसेच 12 वाजेला महाआरतीही ठेवण्यात आलेली आहे व 12 दिनी महाप्रसादाचा कार्यक्रम येथे ठेवण्यात आलेला आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी पूजा बोरसे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. भक्तिमती माता माझे गायनाचार्य मृदुंगाचार्य उपस्थित किंवंतिली समाज यांच्या सान्निध्यामध्ये सेवेकरता जो अभंग निवडलेला आहे हा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा भगवत भक्ताचं वर्णन करणारा चिंतनीय आणि गोड असा अभंग आहे. विठाला विठाला अत्यावश्यक आहे, तो परिहार द्यायचा असा. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने पुनीत आणि पावन झालेलं आपल्या या भारतातील, आपल्या महाराष्ट्रातील, आपल्या या कान्हो देशातील अर्थात जळगाव जिल्ह्यातील आपलं हे जामनेर शहर, जामनेर तालुक्यातील हे जामनेर शहर, अशा जामनेर शहरामध्ये तिळवंतरी समाज
यांच्या वतीने, भरणी मंडळ यांच्या वतीने चालत आला संताजी महाराज जगनाडे तेली पुण्यतिथी उत्सव. उत्सवाचं वर्ष जे आहे महाराजांचं 331वं आहे. विठ्ठला विठ्ठला समाजाच्या वतीने एक प्रकारचा हा पुण्यतिथीचा उत्सव साजरा होतोय. अतिशय मला एक प्रकारचा आनंद वाटतोय हा उत्सव साजरा करत असताना. आपण जर एकंदरीत विचार केला थोडक्या थोडक्यामध्ये, संपूर्ण भारत फार जिकडे तिकडे महाराजांची पुण्यतिथी साजरी होते. महाराजांची पुण्यतिथी साजरी होते सोपी गोष्ट नाही. दोन तीन प्रश्न याच्यामध्ये. पहिला प्रश्न याच्यामध्ये असा आहे, संताजी महाराज जगनाडे तेली यांची पुण्यतिथी केलीच पाहिजे का, करावी का, करू नये? बर ती समाजानेच केली पाहिजे, इतर लोकांनी करू नये का, करू नये? संताजी महाराज जगनाडे समाजापुरतेच आहे का सर्व जगापुरते? विठ्ठला विठ्ठला. अनेक प्रश्न याच्यामध्ये आहेत. हे पहा, तुम्हाला सर्वांना विनंती, एक तर टाइम झालेला आहे आणि 8 दिवस झाले सारखे माझे कार्यक्रम चालू आहे. फक्त तुम्ही 1 वाजेपर्यंत तुमचा जो टाइम असेल त्याप्रमाणे शांतता ठेवा. मला ही चलबिचल चालत नाही. काय बुक्का लावायचा एकदाच लावून घ्या सर्वांना. जेवणाला बी एकदाच बस जा. सर्वांनी माझा नियम असा आहे, मी एक जुना कीर्तनकार आहे. जवळपास मला याच्यामध्ये पदार्पणाचं 62 वर्ष लागलं. वडील कीर्तनकार, आजोबा कीर्तनकार, खापर पंधोबा कीर्तन, करुजी महाराजापासून माझी 8वी पिढी आहे. संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर कार्यक्रम केले. साधे प्राणी तुम्ही या प्रकारचे काही नवीन नाही. अनेक कीर्तनकार तुम्ही बुक्का लावून वाटी लावले. साधं करा पाहिजे हा दंड आहे. तसं महाराज हे सर्वां करतात, एका करता सर्वां करतात. साधा प्रश्न आहे बाबाजी, आपण संसारामध्ये जी इस्टेट कमवतो त्याला दुसरे भाषेत काय म्हणतो आपण? घाबरून तुमच्या काही अंगावर येणार नाही. मी दुसऱ्या भाषेत काय म्हणतो आपण? अरे नोट करे कोट. तो संसारामध्ये आपण एक प्रकारे कमवतो, जरूर कमवा. तुकोबारांनी तेच सांगितलं, जोडून या घर विचारी. जीवना आमचे आबा साहेब गरुड सांगायचे, जीवनामध्ये अर्थ आहे तर जीवनाला अर्थ आहे, नाही तर जीवन व्यर्थ आहे. त्याच्याशिवाय चालत नाही. हल्लीच्या जगात तर मुळीच चालत नाही. विठाला विठाला. एवढा पैसा कमवल्यानंतर तो कोणाकरता कमवतो आपण? बरोबर आहे माझा बाबा आहे आपण का वारसा करता, म्हणजे आपल्या आपल्या संतती मुलाबाळाकरता. मग मुलाबाळाकरता एवढा पैसा कमवल्यानंतर ते तुमचे मुलं तुमचा पित्तरपाटा घालतील का याची गॅरंटी आहे का? नाही ना. मी ते सांगून राहिलो ना, एकदा एका ठिकाणी भाद्रपद महिन्यामध्ये पित्राचा कार्यक्रम होता. वडील वारलेले होते आणि मुलाला आईने सांगितलं जा पित्राचा सामान घेऊन ये, उद्या पित्तरपाटा आहे, तुझ्या वडिलांचा श्राद्ध आहे. तो मुलगा आईला काय म्हणे, आई काय त्याचा पित्तर घालते, तो कोणता सुद्धा होता म्हणे घ्या. जो सख्या बापा ते बापन म्हणे तो संताजी ते काय जाणे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.